नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात 10% आरक्षण मराठ्यांना मराठा म्हणून दिल्याच्या नंतर विविध प्रकारे राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. या 10% मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देण्याच्या प्रक्रियेच्या अनुषंगानं राज्य सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत असतानाच त्याविरोधातली याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. तूर्तास तरी उच्च न्यायालयानं तात्काळ मराठ्यांच्या आरक्षणावर कोणत्याही प्रकारे स्थगिती द्यायला नकार दिलेला असतानाच हाच आपला विजय असं समजून एक एक पाऊल पुढं टाकलं जात आहे. पण हे टाकलेलं पाऊल उद्या मागे घ्यायची वेळ तर येणार नाही ना, आणि यानिमित्तानं राज्यातल्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, अशा या आणि इतरही अनेक प्रश्नांसह आजच्या लक्षवेधीच्या चर्चेत आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेमध्ये आपल्यासोबत राज्य सरकारच्या भूमिकेचं प्रतिनिधित्व करण्याच्यासाठी शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत आहेत. आपल्यासोबत या चर्चेमध्ये प्राध्यापक श्रावण देवरे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत या चर्चेमध्ये आरक्षणाच्या अनुषंगानं विरोधकांची भूमिका काय हे मांडण्याच्यासाठी ॲडव्होकेट हेमा पिंपळे आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करूयात. माझा पहिला मुद्दा पटकन ॲडव्होकेट हेमा पिंपळे आपल्याला आहे. तुमच्या लेखी 10% आत्ता दिलेलं मराठा आरक्षण टिकणार की जाणार? नाही, काय प्रसाद सर, प्रथम मी नमस्कार. नमस्कार. हे जे 10% दिलेलं आरक्षण आहे ते मला वाटतं निवडणुकीच गाजर आहे, हे मला वाटतं महाराष्ट्रातली नाही तर देशातल्या जनतेला कळते. या 10% आरक्षणाच्या विरुद्ध एकूण किती याचिका झाल्यात हेही पाहायला पाहिजे. या आरक्षणाच्या विरुद्ध मला वाटतं किती, मला आता आकडा एक्झॅक्ट सांगता नाही येणार, पण भरपूर अशा याचिका झालेल्या आहेत. आणि हायकोर्टानी याला 2 आठवड्याच्या आत सरकारने यावर उत्तर द्यावं अशा प्रकारचे हायकोर्टानी, बॉम्बे हायकोर्टाने निर्देश दिलेले. मग याला अंतरिम स्थगिती मिळालेली का? तर नाही मिळाली. म्हणजे ह्या ज्या नोकर भरती आहेत त्या भरत्यांना अंतरिम स्थगिती मिळालेली नाही. परंतु त्यानंतर जो काही, मला वाटतं काहीतरी त्याची तारीख पण 10 एप्रिल का काहीतरी ठेवली आहे, मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण त्या तारखेला जर ह्या सगळ्या सामूहिक याचिकांचं एकत्रितपणे आर्ग्युमेंट झाली आणि त्यामध्ये यदा कदाचित जर सरकारने यांच्या याचिका अलाउड केल्या, ऍडमिट केल्या, तर मला वाटतं की या नोकर भरतीचं जे अंतरिम स्थगिती दिलेली नाही ते सुद्धा, मला वाटतं हे सगळं गाजर आहे. त्यामुळे 10% आरक्षण अजिबात टिकणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे, हे माताई चर्चेच्या निमित्तानं पुढे जाऊयात. आपल्या सोबत अरुण सावंत आहेत, ते निश्चितच तुमच्या मुद्द्याचा प्रतिवाद करतील अशी मला अपेक्षा आहे. अरुण सावंत जी, आपला वेळ सुरू होतोय. पहा प्रसाद जी, राज्य सरकारने, महायुती सरकारने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मनापासून प्रयत्न करून कायद्याच्या कसोटीत कसं बसवता येईल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हे क्षण जे 10% शेवटी ठरलं ते मराठा समाजाच्या हिताकरिता दिलेलं आहे. आता या आरक्षणाच्या विरोधात काही लोक सुरुवातीपासूनच टपून बसली होती, त्यांना हे बघवत नाहीये, आणि म्हणून जवळजवळ आतापर्यंत 7 याचिका कोर्टामध्ये दाखल केल्या गेलेल्या आहेत याच्या विरोधामध्ये. आता ज्याप्रमाणे हेमा पिंपळे मॅडम ज्या काही बोलत होत्या त्यांनी टिप्पणी केली की सरकारने हे गाजर दाखवलेलं आहे म्हणून, तर नाही हे गाजर दाखवलेलं आहे, नाही ही काकडी दाखवलेली. तेव्हा आपण उगीच ह्या नको त्या गोष्टी बोलणं चॅनेलवरती येऊन बंद करावं, सरकारवरती विश्वास ठेवावा. सरकारला पूर्णपणे विश्वास आहे की त्यांनी जी मेहनत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याकरिता केलेली आहे ती 100% टिकणार आहे, आणि म्हणून सरकार बिनधास्तपणे इतर विकासाच्या गोष्टींवरती आता कार्यरत झालेली आहे. आणि अरुण सावंत, आपण हा दावा करताय की दिलेलं आरक्षण टिकणार आहे, दुसऱ्या बाजूला न्यायालयात याचिका पण आहेत आणि त्याद्वारे तांत्रिकदृष्ट्या हा प्रश्न उपस्थित केला जातोय की मराठे शैक्षणिकदृष्ट्या मागास असू शकतील, ते सामाजिकदृष्ट्या मागास आहेत का? मला या निमित्तानं पटकन प्राध्यापक देवरे यांच्यापर्यंत पोचायचं आहे. देवरे सर, माझा प्रश्न आपल्यापर्यंत येतोय आणि आपल्याला माझा आवाजही नीट येतोय अशी अपेक्षा आहे. सामाजिकदृष्ट्या मराठे मागास आहेत अशा प्रकारचा निष्कर्ष जर समजा आयोगाकडून निघाला असेल तर त्याला आपण स्वीकारणार आहात का? आपण म्हणजे तुम्ही ते स्वीकारणार आहात का? एक स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा असा आहे की 2018 साली फडणवीस साहेबांनी जे मराठा आरक्षण 16% दिलं होतं ते त्याची प्रक्रिया आणि नंतर न्यायालयीन प्रक्रिया हे सर्व जर पाहिलं तर 2018 ची दुसरी आवृत्ती म्हणजे 2024
काही फरक नाही. त्यावेळेसही गायकवाड आयोग हा मराठा आयोग होता, तो नेमला गेला. त्याच्यानंतर त्यांनी 16% आरक्षण देण्याची शिफारस केली. त्याचप्रमाणे आता सुद्धा शुक्रे आयोग नेमला गेला, तो मराठा आयोगच होता. नावाला ओबीसी आयोग पण सगळे मराठा असा तो शुक्रे आयोग नेमला गेला. त्यांनी बी खोटनाट करून अहवाल सादर केला, त्याच्यावर आधारित 10% आरक्षण दिलं गेलं. मला याची पुनरावृत्ती होईल, दुसरं काहीच होणार नाही. मला एक प्रश्न अरुण सावंतांना विचारायचा आहे की 2018 साली तो एसईबीसीचा जो कायदा केला होता, ज्या नियमानुसार 16% मराठ्यांना आरक्षण दिलं, त्या कायद्यामध्ये आणि आता 2024 चा जो 10% मराठा आरक्षणाचा कायदा केला, याच्यामध्ये तुम्ही असं नवीन काय कलम टाकलेलं आहे की जेणेकरून मागची पुनरावृत्ती होणार नाही? बिलकुल, या प्रश्नाचं उत्तर गोष्ट सांगू देवरे साहेब, लगेचच या प्रश्नाचं उत्तर घेऊयात. अरुण सावंत, हा प्रश्न अद्यापही अबाधित आहे, कारण विद्यमान 10% मराठा आरक्षणाच्या मुळे राज्यातली मराठा आरक्षणाची जी 10% संख्या आहे ती एकत्रितरित्या पाहिली तर एकूण मराठा एकूण आरक्षणाची मर्यादा 52-62% घेऊन जाते, म्हणजे थोडक्यास ती 50% मर्यादा यापूर्वी जी ओलांडली आहे त्यालाही आणखी पुढे घेऊन जाते. दुसऱ्या बाजूला हे आरक्षण एसईबीसी अंतर्गत दिलं गेलेलं असताना ते अधिक 10 आहे का वजा 10 आहे याबाबतचा संभ्रम निर्माण आहे, त्याचं उत्तर सापडत नाही. आणि या जोडीला जो तांत्रिक मुद्दा इथे उपस्थित केला गेला की आताच्या रचनेमध्ये हे आरक्षण टिकेल म्हणून काय केलं गेलेलं आहे? हा सर्वात महत्वाची गोष्ट जर या आरक्षणासाठी केली गेली असेल तर ही आहे की मागच्या वेळेस आपण ज्याप्रमाणे देवरेणी यांनी विरोधामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या, त्याच्यात एकच गोष्ट मी सांगेन की मागच्या वेळेस जेव्हा हे आरक्षण टिकलं नव्हतं त्यावेळेस त्यांनी ज्या ज्या काही तपासण्या केल्या होत्या, चाचण्या केल्या होत्या घरोघरी जाऊन, त्या फार सौम्य म्हणजे फार कमी होत्या. उदाहरणार्थ त्यावेळेस माझ्या मते अंदाजे काहीतरी 74,000 घरांमध्ये जाऊनच चौकशी केली होती, परंतु यावेळेस जवळजवळ 4.5 लाख पेक्षा कोटींपेक्षा जास्त ठिकाणी जाऊन त्याची चौकशी केलेली होती आणि विविध प्रकारच्या तपासण्या यावेळेस केल्या होत्या. सामाजिक, आर्थिक, त्यांचं राहणीमान, त्यांचं खाणं पिणं, त्यांची चालीरीती, त्यांची बोलीभाषा, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास यावेळेस केला गेला आणि त्या गोष्टी मांडल्या गेल्या. त्या ज्या याच गोष्टी मागच्या वेळेस नव्हत्या झाल्या होत्या म्हणून त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिली होती की या गोष्टींचा तुम्ही अभ्यास पुढील याच्यात करावा आणि पुनश्च आपण येऊ शकता. आणि त्यावेळेस त्या कारणास्तव त्या त्रुटींमुळे हे आरक्षण रद्द झालं होतं सुप्रीम कोर्टामध्ये, जे हायकोर्टामध्ये पास झालं होतं. तर यावेळेस त्या सर्व त्रुटींचा अभ्यास ज्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नुसार दिल्या होत्या त्याचा अभ्यास राज्य सरकारने पुरेपूर केला. सावंत साहेब, मग एक प्रश्न आहे, कालावधी दिला गेला. जी 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 सावंत साहेब, एक प्रश्न पटकन आहे आपल्यासाठी. मग याचा अर्थ तुम्हाला आणि त्यात सुद्धा खास करून शिवसेनेला असं सुचवायचं आहे का की फडणवीसांचं आरक्षण हे अभ्यास न करता दिलं गेलं होतं? नका म्हणू तुम्ही, शब्द वेगळे आपण वापरू शकतो की सुप्रीम कोर्टाची जी काही गाईडलाईन होती ती त्यावेळेस आदरणीय फडणवीस साहेबांनी जे प्रयत्न केले होते त्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही कमी पडलो होतो आणि तो कमीपणा, त्या त्रुटी यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री आणि यावेळेच्या सरकारने भरून काढलेले आहेत आणि म्हणून आम्हाला पूर्णपणे भरोसा आहे की यावेळेस जे आरक्षण दिलेलं आहे हे कायद्याच्या कसोटीत बसणारं आरक्षण आहे आणि म्हणून ते टिकणार आहे. तेव्हा ठीक आहे, अरुण सावंतांचा मुद्दा घेऊन पुढे जाऊयात. प्राध्यापक श्रावण देवरे यांची फ्रेम थोडीशी गडबडती आहे. दरम्यान हेमाताईंना माझी विनंती आहे, हेमाताई थोडंसं मागे सरकून बसा आणि समोर थेट बसा तिरक्या बसायच्या ऐवजी, म्हणजे आपल्याला नीट चर्चेत सहभागी करून घेता येईल. आम्हाला ज्या पद्धतीनं आत्ता अरुण सावंतांनी भूमिका मांडली आणि अरुण सावंतांनी भूमिका मांडत असताना असं स्पष्टपणे म्हटलं की या आधीच्या चुका दुरुस्त करून हे नवं आरक्षण देण्यात आलेलं आहे, मला वाटतं विरोधकांना एवढं वाक्य पुरेसं आहे प्रतिक्रिया देण्याच्यासाठी. मला विचारलं का सर? बिलकुल हेमाताई, आपल्याशीच बोलतोय, आपण उत्तर द्यावं. मला अरुण सावंत सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण म्हणता की कायद्याच्या चौकटीत राहून हे आरक्षण दिलेलं आहे, वास्तविक पाहता हे जे नोटिफिकेशन आहे सगळ्या स्वऱ्यांचं त्याची काही आपण अंमलबजावणी केलेली नाही, त्याच्यावर एक उत्तर द्यावं. आणि दुसरा माझा असा त्यांना प्रश्न आहे की जे ते अतिशय म्हणजे काय खोटं बोल पण रेटून बोल ही जी वृत्ती या सरकारची आहे त्याप्रमाणे ते बोलतायत, त्याला ते बांधिलंय. परंतु सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन वगैरे ते जे बोलायला लागलेत
आत्ताच मी बोलते तुम्हाला, हायकोर्टाने 10 एप्रिलला सगळ्या याचिका ज्या 10% आरक्षणाच्या विरोधात आल्यात आणि त्यामध्ये अंतरिम स्थगितीसाठी जे जे ऍप्लिकेशन आलेले आहेत त्याच्यावर एकत्रितरित्या 10 एप्रिलला सुनावणी आहे. आणि जर 10 एप्रिलला अंतरिम स्थगिती देण्यात आली तर नोकर भरती किंवा नीटची परीक्षा यामध्ये जे नाही मी बोलते सर, मी बोलते माझं ऐकून घ्या, भरतीमध्ये जर अंतरिम स्थगिती मंजूर झाली तर यांचं काय, या विद्यार्थ्यांचं काय, याच्यातला एक छोटासा खुलासा फक्त देतो. हेमाताई याचा एक छोटासा खुलासा देतो. विद्यमान स्थितीमध्ये हे 10% आरक्षण राज्य सरकारच्याच संधीसाठी आहे, म्हणजे नोकरी आणि शिक्षणाच्या बाबतीत केवळ ते राज्य स्तरावर आहे, केंद्रानं याला अद्याप मंजुरी दिलेली नाही, हा एक मुद्दा झाला. त्यामुळे नीटच्या परीक्षेसाठी मराठ्यांना 10% आरक्षणाचा लाभ होईल असं आत्ता तरी दिसत नाही. दुसरा यातला तांत्रिक मुद्दा आहे, तुम्हाला नीट माहिती असेल, उच्च न्यायालयाने आत्ता असं सांगितलंय की विद्यमान परिस्थिती जैसे थे राहील, मात्र ती भविष्यात येणाऱ्या निकालाला बांधील असेल. दरम्यान तुम्ही जो मुद्दा आता उपस्थित केला ज्यावर तुम्हाला अरुण सावंत यांचं उत्तर हवं आहे, त्यासाठी अरुण सावंत यांच्यापर्यंत जाण्याची वेळ आहे. सावंत साहेब, आपलं उत्तर अपेक्षित वेळेमध्ये पूर्ण होईल अशी विनंती आपल्यासाठी करतो. 1 मिनिटाचा वेळ आहे, पटकन आपण सांगा, सगळे सोयऱ्यांचा मुद्दा आत्ताच्या घडीला या 10% लागू पडतो का, आणि तुमच्या लेखीत मराठ्यांना मराठा म्हणून हा आरक्षणाचा लाभ मिळत असेल तर सगळे सोयरे आणि सरसकट हे मुद्दे काढून वेळकाढूपणा किंवा वाट वाकडी करायची गरज आहे का? प्रसाद जी, सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला हे निदर्शनास आणून देईन की या ज्या काही राष्ट्रप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ज्या काही प्रवक्ते आलेले आहेत, या मराठा समाजाच्या मुळावरती का घाव घालू इच्छित आहे ते मला कळत नाहीये. त्या सतत की हे आरक्षण टिकणार नाही, हे आरक्षण टिकणार नाही, आम्ही खोटं बोलून बोला, आपण रेटून बोला वगैरे, याची आम्हाला काही गरज नाहीये. आमच्या महायुती सरकारला नाही खोटं बोलायची गरज आहे, ना रेटून बोलायची गरज आहे, कारण हे महाविकास महायुती सरकार जे आहे या राज्याचं ते अतिशय उत्तमरित्या सत्याने काम करत आहे आणि या या राज्यातील प्रत्येक समाजासाठी ते काम करत आहे. नुसतं मराठा समाजच नाही, मराठा, ओबीसी, ब्राह्मण, लिंगायत सगळ्या समाजांना एका नजरेने बघणार हे सरकार आहे. आणि म्हणूनच या सरकारने ओबीसी समाजाच्या एक टक्का सुद्धा आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल याच्याकरता प्रयत्न केले होते आणि ते त्यांनी करून दाखवलं. आणि हे आरक्षण तुम्ही जे बघत आहात की कसं येणाऱ्या 10 एप्रिलला हे रद्द होईल, परंतु ते स्वप्न तुमचं दिवा स्वप्न ठरेल आणि हे आरक्षण 100% सत्य राहील, पक्क राहील. आणि मराठा वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला चर्चा पुढे न्यायची असल्यानं पटकन आपलाच मुद्दा घेऊन देवरे सरांपर्यंत पोहोचतो. प्राध्यापक श्रावण देवरे, आपल्यासाठीचा सरकारच्या कडून आलेला मुद्दा असा आहे की आत्ताच्या या 10% ओबीसींना कसलाही धक्का लागणार नाही. थोडक्यात काय, तर हे विद्यमान मराठ्यांना मराठा म्हणून दिलेलं आरक्षण +10 आहे, +10 नाही. हे बघा, एकतर यांनी शिंदे समिती नेमली, ती बेकायदेशीर होती. त्या शिंदे समितीला असे आदेश देण्यात आले की तुम्ही रात्रंदिवस काम करा, परंतु काही करून तुम्ही मराठ्यांच्या कुंडी नोंदी शोधून काढा. शिंदे मला बोलू द्या, ही घटना बोलू द्या, अधीन नेमली गेली होती, चुकीची माहिती जनतेला सांगू नका. तुम्हाला काय द्यायचं, खोटी माहिती सांगता. शिंदे कायद्याने आणि घटनेद्वारे निर्मित सरकारी प्रतिनिधी आहात आणि तिला कोणी सरकारी प्रतिनिधी आहात, तुम्ही सरकारी प्रतिनिधी माहिती सांगू नका. प्रत्येक तुम्ही सरकारी खोटं बोलता, तुम्ही ऐकून तर घ्या आधी, ते ऐकून घ्या, सांगा ना खरं खोटं. खोटं बोलणं बंद करा, आधी ऐकून तर घ्या, ऐकून घ्या, बोलणं बंद करा तुम्ही, आधी ऐकून घ्या, मग ते खरं का खोटं नंतर बघू. आणि दुसऱ्यांचं बोलणं शिंदे ऐकायला शिकायला, कमिटी सरकारी ही घटना सरकारी प्रतिनिधी आहे म्हणून तुम्ही सरकारी प्रतिनिधी म्हणून होती हे आपण सर्वप्रथम जनतेला सांगावं. सरकारी प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय समोरच्यांची मुस्कट दावी करणार का, समोरच्यांना बोलू देणार नाही का? मला बोलू द्या, लोकांचं ऐकलं पाहिजे सरकारी आवाज खाली सरकारी प्रतिनिधी. तुम्ही बोलणं बंद करा आधी, तुम्ही बोलत असताना मी काही बोललो नाही, माझ्या मध्ये बोलण्याची तुम्हाला काही गरज नाही. तुम्ही सरकारी प्रतिनिधी आहेत म्हणून काय समृद्धांची मुस्कट दाबी करणार का? काही हुकुमशाही सरकार लागून गेलं का तुमचं? माझा मुद्दा असा आहे की पूर्ण 1947 पासून तर आजपर्यंत
1947 पासून तर आजपर्यंत संपूर्ण देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये अशी समिती कधीच नेमली गेली नाही की एका विशिष्ट जातीच्या नोंदी शोधा आणि त्यांना सर्टिफिकेट द्या असा आदेश काढणारं सरकार अजून भारतात कुठेही अस्तित्वात आलं नाही आणि अशी समितीही कुठे अस्तित्वात आली नाही. हे जे काही घडलेलं आहे सर्व हे पक्षपातीपणामुळे घडलेलं आहे. जातीसाठी माती खाणारे हे शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे ही बोगस शिंदे समिती गेली आणि तिला आदेश दिला गेला. तुम्ही बोला नंतर मला आधी बोलू द्या. शिंदे मला बोलू द्या. हे जातीसाठी माती खाणारे ओबीसींचं सगळं आरक्षण ओबीसींचं सगळं आरक्षण त्यांनी मराठ्यांच्या जोडीमध्ये घातलेलं आहे. मराठ्यांचं आरक्षण लोकांना कुंभी प्रमाणपत्र मिळत होत ते आरक्षण पंच्याहत्तर वर्षापासून या नोंदी लपल्या होत्या आणि अचानक गांधीची कांडी फिरली आणि शिंदे सरकार आल्याबरोबर या सगळ्या नोंदी काय तुम्ही काही जमिनीतून उत्खनन करून काढल्या की काय अचानक काय जादूची कांडी काय फिरवली तुम्ही? पंच्याहत्तर वर्षामध्ये जातीसाठी माती खाणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्रात कधी झाला नाही. हा फुले शिवाय आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. पंच्याहत्तर वर्षापासून जातीची कांडी फिरवली की काय तुम्ही पंच्याहत्तर वर्षापासून बसले होते आणि त्यामुळे मराठा कसं सापडायला लागलं. हे पंच्याहत्तर वर्षाचे सापडलं नाही आरक्षण मराठा समाजाला. एक मिनिट प्राध्यापक देवरे आणि अरुण सावंत दोघांच्याही या शब्दबाणांमध्ये हस्तक्षेप करायची वेळ आहे. एका बाजूला कालमर्यादेची आठवण आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला प्रेक्षकांपर्यंत आपले मुद्दे पोहोचायला येणारा अडथळा, दोन्ही गोष्टी दूर करायची गरज. प्राध्यापक देवरे, मी आता आपल्याला एक मिनिट देतो. सावंत साहेब, आपल्याला विनंती आहे, शांतपणे ऐकून घ्या. मी तुम्हाला पण एक मिनिट देईन. देवरेजी, एका मिनिटात संपवा. प्राप्त स्थितीतला आत्ताच्या घडीचा तुमचा मुद्दा नक्की कोणता? मला महत्वाचा मुद्दा आज मांडायचा आहे की 75-80 वर्षाच्या भारताच्या इतिहासामध्ये लोकशाही राष्ट्रामध्ये कुठल्याही राज्यात कुठल्याही केंद्र सरकारने किंवा कुठल्याही मुख्यमंत्र्याने आजपर्यंत कधीही एखाद्या जातीच्या नोंदी शोधण्यासाठी समिती नेमलेली नाही आणि असा कुठेही आदेश दिला नाही की अमुक जातीच्या नोंदी शोधून काढा. हे सगळं जे काही आहे 75 वर्षात जे कधी नव्हतं अस्तित्वात ते 75 वर्षानंतर अचानक शिंदे सरकार आलं आणि जादूची कांडी फिरली की जातीची कांडी फिरली माहित नाही, पण अचानक या नोंदी यांना सापडायला लागल्यात. खोट्या नोटांना नोंदी शोधून काढल्यात, खोटी कुंभी प्रमाणपत्र दिली गेलीत आणि ओबीसींना कुणबी म्हणून बळजबरी आता ओबीसी मध्ये घुसवलं गेलं आहे. 99% मराठ्यांच्या घरामध्ये आता ओबीसी प्रमाणपत्र आहे, खोटं कुणबी प्रमाणपत्र आहे आणि उद्याच्या नोकर भरतीमध्ये सच्च्या ओबीसीला खऱ्या ओबीसीला हे शिपायाची नोकरी सुद्धा मिळू देणार नाही. हे खोटे ओबीसी. देवरे साहेब, आपल्याला जो आत्ताच्या घडीला या ठिकाणी मुद्दा मांडायचा त्यातून लक्षात असं येतं की प्राप्त स्थितीतल्या आरक्षणाच्या घोषणेमुळे ओबीसींमध्ये भय आहे. सावंत साहेब, आपल्याला हे भय दूर करायला हवं. याचं कारण म्हणजे तुम्ही सरकार प्रतिनिधी आहात आणि तुमचं सरकार हे सगळ्यांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे असं सातत्यानं सांगितलं जातं. प्रसादजी, ओबीसी समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं भय माझ्या मते तरी नाही आहे. कारण आम्ही बाहेर फिरतो, ओबीसी समाज उलट आम्हाला सांगतो की सर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही सुद्धा जेव्हा मराठी आंदोलन करत होते तेव्हा आम्ही सुद्धा त्यांच्यामध्ये जाऊन उभे राहायचो. परंतु देवरेंसारखे काही झारीतले शुक्राचार्य गेले कित्येक वर्ष मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळू देण्याच्या विरोधात होते आणि ती कुणबी प्रमाणपत्र मिळणं बंद झालं होतं. फार पूर्वी 1964 पासून या कुणबी प्रमाणपत्रांवरतूनच ओबीसी समाजामधून
मराठा कुणबींना आरक्षण मिळत होतं त्या कुणबी प्रमाणपत्र बंद झाल्यामुळे ते बंद झालं होतं, ते आदरणीय मुख्यमंत्री यांनी सुरू केलं. महेश यांच्या पोटातलं काही लोकांचं दुखणं आहे, परंतु गोरगरीब ओबीसी समाज हा कधीच दुखी नाहीये. कारण या ओबीसी समाजाला जे काही मिळतं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अडथळा मुख्यमंत्र्यांनी आणलेला नाही आहे. त्यांनी स्वच्छपणे वेगळं 10% आरक्षण हे मराठा समाजाला दिलेलं आहे शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये. परंतु यांचा असा अर्थ झालेला की आम्ही ओबीसींच्या ताटातलं ओरवाडून खातोत, परंतु तसं मुळीच नाहीये. ठीक आहे. सावंतसाहेब, वेळेची मर्यादा आहे आणि आपल्या या चर्चेत आपल्यासोबत हेमाताई पण आहेत. हेमाताई, माफ करा, आज कमी वेळ आपल्याला मिळाला आहे. मी पुढच्या वेळेला त्याची भरपाई करायचा नक्की प्रयत्न करेन. तूर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.